मंगळवारी जळगाव शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातर्फे वायरमन दिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध कंपन्यांनी वायरमनला येत्या दिवसात काय काय सुवर्ण संधी आहेत या मुद्द्यांवर व्याख्याने दिली. सुरक्षित विद्युत संच मांडणी उभारणीमध्ये वायरमनचा अत्यंत मोलाचा वाटा असतो. कामाच्या ठिकाणी विद्युतीकरणासाठी जे सामान उपलब्ध असतं त्याला उत्तम प्रकारे उपयोग करून घेऊन कुठल्याही प्रकारची वायरिंग सुरक्षित प्रकारे लावण्याची जबाबदारी ही वायरमनवर असते. मग ती केसिंग कॅपिंग असो की कॅनेलिंग असो कॅन्सल्ट असो, वायरमनच्या वर्कमनशिपला सामान्य जीवनात फार महत्त्व आहे. या अनुषंगाने जळगाव शहरातील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामार्फत विद्यार्थ्यांसाठी व भविष्यात होऊ घातलेल्या वायरमनसाठी विविध कंपन्यांमार्फत रोजगाराच्या संधीसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. आज जागतिक वायरमन दिन आहे. आपल्याला आपल्या भारतातून जागतिक कीर्तीचे वायरमन तयार करायचे आहेत की जे वायरमन जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेल्यानंतर आपल्या जे स्किल्स आहेत जे काय डेव्हलप केलेले आहेत त्यांना त्या स्किल्सद्वारे आणि त्यांना जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्या ज्ञानाच्या आधारे ते जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात अतिशय उत्कृष्ट प्रकारची सेवा ते देऊ शकतात. ही सेवा देण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांना उत्कृष्ट वायरमन घडवण्यासाठी आपली जी बॉश फाउंडेशन आहे त्यातला जे पार्टनर्स आहेत जसं लिग्रँड कंपनी आहे सिमेन्स कंपनी आहे ह्या कंपन्या मिळून एक कोर्स आपण डिझाईन केलेला आहे की जो आपला अकॅडमिक्स जे शिकतो त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स म्हणजे त्याच्यापेक्षा पुढची जी स्टेप्स आहे ती आपण या ठिकाणी कोर्स डिझाईन केलेला आहे आणि त्या कोर्सचं जे रिक्रुटमेंट वगैरे चालू आहे आपलं तर ते आपलं गव्हर्नमेंट आय टी आय जळगाव येथे या ठिकाणी चालू आहे.